संजय राऊत मव्यातील व्हिलन, राऊतांमुळे मव्याच्या वज्रमुठीला तडे, सामनातील टीकेमुळे ठाकरे पवारांमध्ये वादंग, संजय राऊत कधी काळी महाविकास आघाडीचे हिरो ठरलेले राऊत आता चक्क व्हिलन ठरताय. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचे हल्ले परतवून लावले. मात्र आता राऊतांची लेखणी महाविकास आघाडीवरच वार करू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य फुटीवरून सामनामधून त्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवारांनंतर पक्ष पुढे नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. पक्षाचा शेंडा बुरखा बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच. पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात पवार. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अपयशी ठरले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा प्लॅन होता. लोक बॅगा भरून तयारच होते. मात्र पवारांच्या खेळीनं भाजपचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला. लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले. भाजपच्या लॉजिंग बोर्डिंग मधलं बुकिंग अजून रद्द झालेलं नाही. असा घरचा आहेर मवियातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला देण्यात आलाय. त्यामुळे राष्ट्रवादी नेते चांगलेच संतापले. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय. त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं किंवा असं मनभेद निर्माण व्हावेत? काय माहिती आता इथे कोणाकोणाच्या घरात गेले होते, कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या, हे त्यांनाच माहिती आहे काय. एवढं लक्ष जर जे आहे ना ते शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं त्यांनी काय त्यांच्या बॅगांवर, तर कदाचित जे आजची परिस्थिती आपल्याला बाहेर बसण्याची आली नसती. तर ज्यावेळी राऊतांवर राष्ट्रवादीची तळी उचलणारे म्हणून टीका झाली त्यावेळी भुजबळ का बोलले नाहीत असा सवाल ठाकरे गटानं केलाय. भारतीय जनता पार्टीने असो अन्य काही लोकांनी असो संजय राऊत साहेबांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलली म्हणून शरद पवारांची तळी उचलली अशा प्रकारची टीका टिप्पणी केलीच होती ना. मग त्यावेळेस सुद्धा भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीनं भूमिका घ्यायला पाहिजे होती. दरम्यान पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करायला हवं अशा शब्दात शरद पवारांनी राऊतांचे कान टोचले. पण सामना किंवा त्याचे संसाधक हे सगळे लोक आम्ही एकत्र काम करतो आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य होईल. मी चौघीच हे समज होतात. पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल. आपण वारसदार निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलात असं देखील ते म्हणत आहे. ठीक आहे, त्यांचं मत आहे. संजय राऊतांनी अग्रलेखातून यापूर्वीही काँग्रेस राष्ट्रवादीवर भोजऱ्या शब्दात टीका केली आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. यावेळी मात्र त्यांनी अग्रलेखातून थेट पवारांनाच लक्ष केलंय. त्यामुळे राऊत मवियाची वज्रमूठ बळकट करतायत की सई अशी चर्चा आता रंगू लागलीय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे 24.